ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री सुपर फास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय News24 सह्याद्री। पाहूया देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्टमध्ये। राज्यात आरोग्य व्यवस्था कोलमडली असून अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांसाठी बेड्स, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिअर, ऑक्सिजनचा तुटवडा आहे। त्या पार्श्वभूमीवर यंदाचा गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करावा असं राज्य शासनाकडून आवाहन करण्यात आलंय। यासाठी सरकारने नियमावली जाहीर केली आहे। सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सकाळी 7 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करावा। सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमू नये, तसेच कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास मनाई असणार आहे। युद्धनौका INS विराटची तोडफोड करत भंगारात काढण्याला सुप्रीम कोर्टाने परवानगी दिली आहे। INS विराटला भंगारात काढण्यावर स्थगिती आणण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे। सुप्रीम कोर्टाने याचिकेला खूप उशीर झाला असल्याचं सांगत दाखल करून घेण्यास नकार दिलाय। मुंबईमधील एका कंपनीने गोवा सरकारच्या मदतीने इतिहासाची साक्षीदार असणाऱ्या INS विराटला म्युझियममध्ये रूपांतरित करण्याची इच्छा व्यक्त केली होती, पण गेल्या 1 वर्षांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईमध्ये त्यांच्या हाती निराशा आली आहे। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये वातावरण ढवळून निघालं आहे। 5व्या टप्प्यातील मतदानाआधी इथे निवडणूक प्रचार सुरू असून तृणमूल काँग्रेसला सत्तेतून हद्दपार करण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण ताकद प्रचारासाठी लावली आहे। भाजपाकडून आज बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 3 रॅली होत आहेत। शिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील रोड शो करणार आहेत। यावरूनच एकेकाळी भाजपाच्या कोअर ग्रुपमध्ये गणले जाणारे आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राहिलेले आणि अलीकडे तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेले यशवंत सिन्हा यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 11 ते 14 एप्रिल दरम्यान लस महोत्सव आयोजित करण्याचं सर्व राज्यांना आवाहन केलं आहे। या अगोदर मागील वर्षी देखील मोदींनी लोकांना कोरोना विरोधातील लढाईला बळकटी मिळावी यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचे तसेच दिवे लावण्याचे आवाहन केलं होतं। मात्र अजूनही देशातील कोरोना संसर्ग संपलेला नाही। आता तर लसीकरण मोहिमेमध्ये देखील लसीच्या तुटवड्यामुळे अडथळा निर्माण होताना दिसत आहे। या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे। 385 दिवसातही कोरोनाशी लढाई जिंकता आली नाही, उत्सव टाळी थाळी खूप झाला, आता देशाला लस द्या असं राहुल गांधींनी ट्विट केलं आहे। सध्या रेमडेसिव्हिअर इंजेक्शनचा मुद्दा गाजत असतानाच रोहित पवारांनी वाटप केलेल्या रेमडेसिव्हिअरच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे। रोहित पवारांनी वाटप केलेल्या रेमडेसिव्हिअरवरून भाजपाने प्रश्न उपस्थित केला असून निलेश राणे यांनी या प्रकरणी सरकारकडे रोहित पवारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सह्याद्री सुपरफास्ट मध्ये आता घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत, पाहुयात पुढील बातम्या। विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरच्या मंगळवेढ्यामध्ये प्रचारसभेमध्ये बोलताना सूचक विधान केलं आहे। लोक मला विचारतात एका मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे काय फरक पडणार आहे, याने काय सरकार बदलणार आहे का। मी म्हणतो सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, ते बदलू आपण, पण या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याची पहिली संधी मंगळवेढ्याच्या मतदारांना मिळाली आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं आहे। आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करत असताना नागरिकांकडून त्यात भर घालणारे प्रकार उघडकीस येत आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे। जळगावमध्ये वापरलेल्या मास्कपासून गाद्या तयार केल्या जात होत्या। पोलिसांनी वेळीच कारवाई करून कारखान्याच्या मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। राज्यामध्ये निर्माण झालेल्या रेमडेसिव्हिअरचा तुटवडा आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय या पार्श्वभूमीवर विविध औषध कंपन्यांकडे चाचपणी करून इंजेक्शन मिळवण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून भाजप नेत्यांनी आज दमणला धाव घेतली आहे। दमणच्या भेटीनंतर महाराष्ट्रासाठी भाजपाकडून 50,000 रेमडेसिव्हिअर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याची घोषणा विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे।
महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यासंबंधी औपचारिक निर्णय पुढील 2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. 14 एप्रिलला मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून या बैठकीमध्ये लॉकडाऊन संबंधी निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्स सोबत 2 तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजेश टोपे बोलत होते. टेनिस विश्वातील स्टार महिला खेळाडू सानिया मिर्झाने तिचा क्रिकेटपटू पती शोएब मलिकला लग्नाच्या 11व्या वाढदिवसानिमित्त एक खास संदेश लिहिला आहे. सानियाने शोएब सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. येत्या काही वर्षात अशीच इरिटेट करत राहीन असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सानियाने 12 एप्रिल 2010 रोजी हैदराबादमध्ये शोएबशी लग्न केलं. आता दोघेही पालक झाले आहेत. सानिया आणि शोएबच्या मुलाचं नाव इझान मिर्झा मलिक आहे. या बातमीसह सह्याद्री सुपरफास्टमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय, त्यामुळे घरी राहा आणि सुरक्षित राहा व पाहत राहा News24 सह्याद्री. सह्याद्री सुपरफास्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिक. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची News24 सह्याद्री.